तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी उद्योजी गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रात आणि देशात तीन मुद्दे गाजले त्यातला पहिला आणि त्याच्यावर चर्चाही खूप झाली सुशांत सिंग राजपूतचा विषय फार गाजला <coughs> म्हणजे सीबीआय लादलं त्यासाठी आपल्यावरती आणि आज तो सगळा विषय बिहार इलेक्शन नंतर शांत झाला याकडे तुम्ही कसं पाहता मी त्यांच्याकडे काय म्हणू मी नजरेने बघतो बर कारण ज्यांना प्रेताच्या टाळूवरचं लोणी विकण्याची गरज लागते ते राजकारणात राहण्याच्या लायकीचे नाही आहेत कारण हे दुर्दैवाने त्याच्या एका तरुणाचा जीव गेला हो। त्या गेलेल्या जीवाचं तुम्ही राजकारण करता किती हिन पातळीवरती जातात किती हिन पातळीवर हे विकृतपेक्षाही घाणेरडं राजकारण आहे म्हणजे ज्याला मर्द म्हणतो तो मर्दासारखा लढतो तुम्ही एक दुर्दैवी जीव गेला त्या गेलेल्या जीवावरती राजकारण करतात त्याच्यावरती हो तुमच्या शेकोट्या पेटून तुम्ही रोट्या ही ही तुमची तुमची लायकी अवकात दुसरा मुद्दा म्हणजे ती अभिनेत्री जी एक आहे ते सोडून मला त्या बोलायचं हा तर मुंबईची बदनामी मला त्या अशा विषयावरती बोलायला मला वेळ पण नाही हा मुंबईकरांचा अपमान आहे आणि अशा तिने वर्णन केलेल्या मुंबई वरती तुम्ही भगवा फडकवत मी तेच विचारतो ते, ते सोडून द्या बर आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा ओरड आहे झाली या निमित्तानं की महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं लादली बापरे हल्ले झाले बापरे महाराष्ट्रामध्ये आणीबाणी सदृश परिस्थिती आहे हे एका टीव्ही अँकरच्या निमित्तानं निर्माण झाले पुण्यप्रसून वाजपेयी हा पत्रकार होते होय सध्या कुठे असतात त्यांच्या सुद्धा स्वतंत्र हल्ला करून त्यांना बाहेर काढला असं म्हणतात असं अशी खूप मोठी यादी मध्ये आली होती तर त्याचा आधी अंदाज घेऊ आपण त्याच्या मागे कोणती यंत्रणा लावा आणि ते का गे, कुठे गेली ती लोक त्यांच्यावरती काय काय झालं लावा त्या सगळ्या याच्या मागे सीबीआय लावा या पत्रकारांवरती का हल्ले झाले अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती आणि त्यांनी कोणी केले ते हल्ले आणि त्यांचे तुम्ही काय काय केलं कसं केलं लावा त्याच्या मागे त्या मागे त्याच्या मराठी उद्योजकाचा मृत्यू झाला संशयात आणि त्याची चौकशी करणं नाही हे संताप महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाने उभंच राहायचं नाही उद्योगधंदे हा। करायचे नाहीत उपरे येणार त्याला फसवणार त्याच्या छाताड्यावरती नाचणार आणि त्यांच्या या दुष्कृत्यामुळे त्यांनी जर का आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येच्या आत्महत्येच्या त्यांनी जी एक टिप्पण केलेलं आहे त्याच्यात ज्यांची नावं असतील त्यांची चौकशी करायची नाही आणि ती दाबून टाकायची आणि पुन्हा काढली तर त्याच्याबद्दल बोलणाऱ्यांच्या मागे तुम्ही ईडी लावायची म्हणजे हा मराठी महाराष्ट्रामध्ये गाडून त्याच्यावरती तुम्ही नाचणार आणि ते आम्ही सहन करू उघड्या डोळ्याने हे नाही होणार पण तुम्ही ते स्वातंत्र्य मानता का अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा जो प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरूर आहे हा असायला पाहिजे असावं पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मी पुन्हा एकदा म्हणतो सतत कदाचित माझ्या बोलण्यामध्ये विकृत विकृत विकृती हल्ले झाले तुमच्या कुटुंबावर अशा प्रकारे हो, म्हणून मी म्हंटल ना की ज्याना ज्याना कुटुंब आहेत त्यांनी आरशात बघावं की तुम्हालाही मुलं बाळ आहेत तुम्हालाही कुटुंब आहेत ही वेळ उद्या तुमच्यावरही आणण्याची वेळ आमच्यावरती आणू नका कारण तुम्ही सुद्धा धुतले तांदूळ नाही आहात जर मागे लागलो तर मग त्या विकृत पातळीवरती मला जायचं नाही आहे महाराष्ट्र आहे राजकारण करा ठीक आहे विचाराने हरवा तुम्ही विचार संपतात तेव्हा विकृती येते हे विचार संपल्याचं लक्षण आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी